हा क्वालिफाय होणार आहे पुढील फेरीसाठी. तसेच यानंतर दुसरा होणारा सामना देखील बी ग्रुपचा असेल, त्या संघामधील देखील विजेता संघ पुढील फेरीसाठी पात्र ठरेल. आणि या सामन्यातील जे हरलेले संघ असतील त्यांना पुन्हा एकदा एक संधी उद्याच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळामध्ये मिळणार आहे. दरम्यान आपण पाहतोय आत्ताचा सुरू असलेला सामना, या ठिकाणी नयन इलेव्हन चा क्रमांक 6 वर्सेस आई भवानी मंडळ चा क्रमांक 1. आणि नयन इलेव्हन संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. आणि फलंदाजीसाठी या ठिकाणी सुशील शिंदे आणि अनिकेत चव्हाण दोन हार्ड हिटर आपण पाहतोय ओपनिंग साठी सज्ज झालेले आहेत. आणि गोलंदाजी मार्क वरती आई भवानी मंडळाचे कॅप्टन स्वतः संतोष रावराने एक हरहुंडरी आणि जिद्दी व्यक्तिमत्व ज्यांचं आहे. लो स्कोरर मॅचेस देखील भरपूर वेळा आपल्या हिमतीवरती डिपेंड करणारा हा खेळाडू. पहिला चेंडू या सामन्याचा सामना करतो सुशील. पहिलाच चेंडू फिरकावून दिला लेगच्या दिशेने आणि चेंडू जातो सीमारेषा पार, षटकार. आणि या ठिकाणी अंपायर आलेले आहेत योगेश कोंडाळकर. डान्सिंग अंपायरच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय नायगाव एरियातील रुपेश कोंडाळकर. दुसरा चेंडू पाहूया, या ठिकाणी हलका चेंडू आणि उंच उडेला हा पाऊल पाहूया झेल येतो. आणि या ठिकाणी आगळी वेगळी शैली अंपायर यांची. दोन चेंडू वरती दोन षटकार या ठिकाणी सुशील शिंदे यांची फलंदाजी. षटकार या ठिकाणी थोडेसे आतमध्ये ठेवलेले आहेत. थोडा जरी तुमचा चेंडू मिसस्ट्रोक झाला तरी थोडासा बेनिफिट हा फलंदाजाला होऊ शकतोय. दोन्ही संघाच्या फलंदाजांना थोडेसे आतमध्ये आलेल्या बाउंड्रीचा बेनिफिट मिळू शकतो. थोडासा मिसस्ट्रोक जरी झाला चेंडू दोन चेंडूवरती लगातार दोन षटकार सुशील शिंदे यांच्या बॅटमधून. सकाळी देखील त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये अशाच प्रकारची फलंदाजी सुरुवात केली होती. दोन चेंडूवरती दोन षटकार आणि गोलंदाज मिस होतो. पुढचा चेंडू पाहूया या ठिकाणी तिसरा शॉट देखील पाहूया हॅट्रिक आणि सलग तीन चेंडूवरती तीन षटकार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत सुशील शिंदे यांच्या बॅटमधून. आणि सिक्स हॅट्रिक साठी हे बक्षीस यांना लागू होणार नाहीये, हे जुने खेळाडू आहेत. नवीन खेळाडूवर कोण काही किमिया करत असेल. आणि चौथ्या बॉलवर देखील हा चौथा षटकार. सहा बॉलवरती जर का सहा मारले तर या ठिकाणी मुंबई पोलीस सचिन सावंत यांच्याकडून 500 रुपयांचे रोख पाठवले. आणि या ठिकाणी डान्सिंग अंपायर रुपेश कोंडाळकर. चेंडू चेंडू द्यायचा आहे. आणि आता एका नवीन करिअरला सुरुवात होते रुपेश कोंडाळकर यांच्या डान्सिंग कॉमेंट्री ऍज वेल ऍज डान्सिंग अंपायर. चार चेंडूवरती चार षटकार आलेले आहेत आक्रमक फलंदाजी सुशील शिंदे यांच्याकडून. आणि थोडासा लेग साइडच्या दिशेने मिळालेल्या चेंडूचा समाचार या ठिकाणी घेतलेला आहे सुशील शिंदे यांनी. परंतु या सामन्याचं एक आगळं वेगळं आकर्षण आपण पाहतोय. रुपेश कोंडाळकर लीलावती हॉस्पिटलचे कर्णधार या ठिकाणी एक वेगळ्या भूमिकेमध्ये डान्सिंग अंपायर रुपेश कोंडाळकर. चार चेंडू आणि 24 धावा झालेले आहेत. पाहूया आता
संतोष रावराने काय करतायत, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न, चेंडू खूपच बाहेर शपल झाल्यामुळे कदाचित वाईट दिला नाही असं वाटतंय. आणि या ठिकाणी सचिन सावंत यांना आनंद झालेला आहे, 500 रुपये वाचले, 6 षटकार कदाचित मारले असते ती किमिया करू शकले असते. पुढचा चेंडू रावराणे यांचा ऑफ साईडच्या दिशेने, हा सुंदर फटका, चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. आपण जसे बार्बी डॉल पाहिली होती तसं बार्बी डॉल टाइप अंपायर आपल्याला पाहायला मिळतायत. गोट्या अंपायर यांच्यानंतर कुणाचं जर नाव घेतलं गेलं असेल डान्सिंग अंपायर तर रुपेश कोंडाळकर. परंतु ही कसरत फक्त हातांची करून चालणार नाही, कारण पोट कमी करायसाठी थोडंसं धावणं गरजेचं आहे. एवढा डान्स करून काय उपयोग होणार नाही. बॉक्सिंग स्टाईल त्यांची बघा. कदाचित सचिन सावंत यांनी त्यांना लॉलीपॉपची ऑफर दिलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली बिनबाद 28 धावा. एक चांगली सुरुवात, आक्रमक सुरुवात सुशील शिंदे यांच्या बॅटमधून, ताबडतोब 28 धावा. या ठिकाणी थोडस वेगवान गोलंदाजाची आवश्यकता असेल. आणि या ठिकाणी अमन, छोटा अमन, छोटा पॅकेट, अभी धमाका कितना बड़ा होगा देखना होगा. अमन आया है गोलंदाजी करने के लिए. पाहूया अमन, अमन आलेला आहे वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन. सामना करतोय ऍनी. पहिला चेंडू थोडासा आपला गोलंदाजीचा रनअप थोडासा चेक करताना आमन. थोडा जरी चेंडू लूज वेटला तरी तो सीमारेषा पार जाऊ शकतो. चेंडू अतिशय चांगले आहेत. आणि पाहूया पहिला चेंडू होती बिरकावून दिला लेग साइडच्या दिशेने. आणि हा झेल होऊ शकला असता परंतु षटकार मध्ये कन्वर्ट होतोय हा झेल. थोडस मिसफील्ड या ठिकाणी, गच्चा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. कॅचेस विन द मॅचेस अशाच प्रकारच्या जर संधी निर्माण होत असेल, कन्वर्जन रेट हा 100% पाहिजे जर जिंकायचं असेल तर. पहिल्या सामन्यामध्ये देखील असंच काहीस झालं होतं. सूरज क्रीडा मंडळाच्या बाबतीत अतिशय लेझी पद्धतीने कॅच सोडले होते, ड्रॉप झाले होते, त्याचाच फायदा. आणि दुसरा चेंडू मात्र सुरेख या ठिकाणी, चांगला कम बॅक अमन याचा. ब्लॉक खोल पद्धतीचा चेंडू थोडासा क्षेत्ररक्षण करताना थोडस लेझी राहणं आपल्या संघासाठी खूपच धोकादायक ठरू शकत. 4 ओव्हरचा सामना आहे. जर तुम्ही बॅट्समनला जर वारंवार संधी देत असाल तर धावांचा पाऊस पडल्याशिवाय राहणार नाही. संधी निर्माण करावी लागते आणि त्या संधीचा योग्य वापर देखील आपल्याला करता आला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं पुढचा चेंडू अमन यांचा, सामना करतो सुशील. या ठिकाणी रिव्हर्सचा फटका पाहूया, उंच उडाल चेंडू झेल होतोय का. आणि सिराज यांचा पाठलाग परंतु तो अयशस्वी ठरलेला आहे. अशाच पद्धतीचा एक झेल पहिल्या सामन्यामध्ये आशिष यांच्याकडून सोडण्यात आला होता.
यावेळी मात्र थोडासा दूर असा हा झेल होता, परंतु चांगला प्रयत्न होता की त्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा, परंतु अयशस्वी ठरलेला आहे. विन द मॅचेस. हॅलो. यावेळी अतिशय सुरेख चेंडू लेग साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. हॅलो हॅलो. फसलेला आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अमन याची. समोर एक अनुभवी खेळाडू आहे, याच मैदानावरती लहानपणापासून खेळतो आणि त्याच्या तुलनेत समोर एक नौका गोलंदाज आहे कंपाऊंडचा, तरी देखील सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अमन कडून. यावेळी सुंदर चेंडू पुन्हा एकदा बीट केलेला आहे सुशील शिंदे यांना. चांगलं षटक म्हणावं लागेल या ठिकाणी अमन यांचं. पहिला जर चेंडू वगळला तर झेलच होता, परंतु थोडीशी मिसफील्ड म्हणावी लागेल, काहीसा लेझीपणा. बीएमसी जे कर्मचारी आहेत त्यामुळे थोडासा लेझीपणा असू शकतो, मी समजू शकतोय. थोडस या षटकानंतर थोडस धावसंख्येवरती मात्र रोक लागलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 37. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 37 रन्स. या षटकामध्ये केवळ 9 धावा चाललेल्या आहेत. पहिला जर का झेल झाला असता तर एक सुंदर षटक म्हणावं लागलं असते. सेंटर खेळपट्टीवरती या ठिकाणी पुरंदरे मैदानाच्या ही स्पर्धा खेळवली जाते. जर आपण पाहिलं दोन्ही एंडकडून बॅटिंग केली जाते, परंतु अग्निशमन दलाचा जो एंड आहे त्या बाजूला थोडासा फलंदाजीला फायदा होतोय असं पाहिलं गेलंय. आणि एंट्री गेट जे आहे पुरंदरे मैदानचे त्या बाजूला थोडस गोलंदाज वरच ठरतोय असं दिसतंय. दरम्यान संकेत आलेला आहेत आपलं पहिलं आणि शॉर्ट पिच चेंडू आणि हा भिरकावून दिलाय सिमरेशा पार. षटकार. अनिकेत चव्हाण याच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. खूपच शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. आणि त्याचा पुरेपूर समाचार या ठिकाणी घेतलेला आहे आणि भिरकावून दिला चेंडू सिमरेशा पार. षटकार. पुन्हा एकदा अनिकेत सज्ज बॅटिंग साठी. पाहूया संकेत काय करतात. ब्लॉक होल साठी जाणले जातात परंतु आत. आणि दुसरा चेंडू मात्र अतिशय सुरेख पडल्यानंतर थोडासा बाईच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी एक धाव होता ना अनिकेतच्या या डॉट चेंडूवरती. संकेत भोसले चे भरभक्कम गोलंदाज सामना करतील सुशील शिंदे. पाहूया काय होते. आणि ऑफ स्टंपच्या बाहेर सुरेख चेंडू त्यांनी जी संधी होते पाहूया. आणि धावबाद होते अनिकेत चव्हाण. एस आर नो. पंचांचा निर्णय काय ते पाहूया. पंच रुपेश कोंडाळकर अंपायर यांचा निर्णय. अजून पेटीमध्ये आहे आणि नॉट आउट आहे कदाचित. सॉरी अजून पंचांचा निर्णय बाकी आहे. पेटीमध्ये हा निर्णय आहे. पेटीमध्ये पाहूया पिटारा खोलतायत आणि काय निर्णय येतोय. नॉट आउट नॉट आउट नॉट आउट. कदाचित बॉल कलेक्ट करताना अगोदरच बेल्स पडल्या गेल्या होत्या त्यामुळे हा विकेट रनआउटचा या ठिकाणी मिळू शकलेला नाहीये. चार क्रमांक एकला चांगला थ्रो केला होता त्या ठिकाणी सिराज यांनी फिल्डर सिराज. सुशील शिंदे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आणि संकेत भोसले गोलंदाज मार्क वरती. पाहूया यावेळी पुलटा चेंडू आणि भिरकावून दिला लेग साइडच्या दिशेने सीमारेषा पार. षटकार.
लेग साइडचा झोन त्यांचा स्ट्रॉंग आहे आणि या दिशेमध्ये जर का फुलटॉस चेंडू भेटला तर तो सीमारेषा पारच आहे. संकेत भोसले थोडासा लेग स्टंपच्या बाहेर टाकलेला चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू त्याला बिरकावून दिला आहे सीमारेषा पार षटकार. संकेत भोसले, भोसले नावात दम आहे, गोलंदाजी मध्ये तो दमखम दाखवावा लागेल. या ठिकाणी पावला जेलबाद होतो काय संधी आहे, सुंदर फिल्डिंग या ठिकाणी संतोष रावराणे यांची, एक जेलबादची संधी होती परंतु थोडासा मुश्किल जेल होता कारण पहिल्यांदाच त्यांचे खूपच बाउंड्री लाईनच्या पुढे उभे राहिले होते ते, त्यामुळे तो जेल होऊ शकला नाही. जेल होऊ शकला असता जर का ते बाउंड्री लाईन लगत फिल्डिंगला उभे राहिले असते पहिलेच. धाव संख्या झालेले फिफ्टी फोर, तिसरं षटक सुरू आहे, 54 धाव संख्या झालेली आहे. रिव्हर्सचा प्रयत्न आणि लेग बिफोरचा अपील पाहूया. पंच रुपेश कोंडाळकर यांनी फेटाळून लावलेले आहे. चेंडू चांगल्या पद्धतीने टाकले होते या ठिकाणी संकेत भोसलेने आपल्या षटकातील शेवटचे, त्या अगोदर एक थोडासा वीक चेंडू उलटा त्याचा समाचार घेतला सहारानंच्या. धावसंख्या पोहोचलेले 55, तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले. अठरा चेंडू मध्ये 55 धावा झालेले, तब्बल 18 धावांची सरासरी आहे प्रति षटकामागे. धावबाच्या ज्या संधी निर्माण होतात जर का प्रतिस्पर्धी संघाला नमवायचं असेल तर अशा संधींचा पुरता वापर करता आला पाहिजे, उपयोग करता आला, फायदा घेता आला पाहिजे अशा संधींचा. स्वर्गीय सतीश धुळे चषक श्री शिवसाई उत्सव मंडळ चा क्रमांक 5 आयोजित भव्य दिव्य अशी स्वरूपाची स्पर्धा 55 आफ्टर 3 ओव्हर्स विदाउट लॉस ऑफ एनी विकेट्स गुड स्टार्ट फॉर नयन 11 टीम नयन 11 स्टील ओपनिंग बॅट्समन आर प्लेइंग व्हेरी गुड क्रिकेट. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा छोटा पॅकेट आमन आलेला आहे आणि समोर नयन 11 चा छोटा पॅकेट सुशील. किती वेळा सांगू कोणाला पाहिजे पंचावन्न धावा झालेले, 55 55 पुन्हा एकदा लोअर फुलटॉस आणि लेग साइडच्या दिशेने बिरकावून दिला चेंडू 6 धावासाठी षटकार. स्ट्रॉंग झोन आहे लेग साइडचा त्यांचा, थोडा जरी लूज चेंडू भेटला तरी तो बिरकावून देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. धाव संख्या झालेले 61 वर विदाउट लॉस ऑफ एनी विकेट. आणि सुशील शिंदे वैयक्तिक 46 धावावरती आहेत. पाहूया दुसरी हाफ सेंचुरी होते का आणि दुसरा चेंडू बिरकावून साइडच्या बाहेर, पुन्हा एकदा षटकार आणि अर्धशतक आपलं या षटकारासहित पूर्ण केलेलं आहे सुशील शिंदे, वेल प्लेड. सलग दुसऱ्या मॅचला दुसरी हाफ सेंचुरी, दुसरा अर्धशतक सुशील शिंदे यांच्याकडून, वेल प्लेड. सचिन
सावंत यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक लागू झालेलं आहे आणि त्यांचा फॅन बघा धावत सुटलाय सेल्फी घ्यायला. मुका पण घे एक त्याचा हँडसम. फॅन आहेत हँडसम त्यांचे, खूप लांबून धावत आले. जर 1 किलोमीटरचा त्यांचा पल्ला तरी सुद्धा पळत आले ते. कल्पेश सर आलेले आहेत, लाईव्ह बना दुंगा कल्पेश. तिसरा चेंडू सुंदर फटका पाहू आणि या ठिकाणी मात्र चांगला झेल, लोअर असा झेल होता परंतु जर चांगल्या पद्धतीने कलेक्ट केलेला आहे रोहित खांडेकर. या ठिकाणी मात्र झेलबाद झालेले आहेत, तत्पूर्वी मात्र आपलं काम गेलेलं आहेत. 51 धावांची खेळी, सॉरी 52 रन्स, दुसरी हाफ सेंचुरी या टूर्नामेंट मधील आणि दुसरी मॅच आहे. पहिल्या मॅच मध्ये देखील त्यांनी एक अर्थ चुकवलेला आहे आणि आपल्या संघासाठी एक भरभक्कम आधार बनून उभरत असताना सुशील शिंदे. आता वन डाऊन पोझिशन मध्ये आलेले आहेत सागर गाडगे. हॅलो, हॅलो अनिकेत चव्हाण स्ट्राईक वरती आलेले आहेत. आता पाहूया काय करतात अनिकेत चव्हाण. शेवटचं षटक पहिल्या इनिंगच, धाव संख्या झाली 67 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट 68 सॉरी. सागर गाडगे यांनी आपलं खातं खोललं वाटतं असं वाटतंय. एक धाव काढली. अमन यांचा पुढचा चेंडू आहे आणि आणि सुंदर रीतीने मारला फटका कव्हरच्या दिशेने. हॅलो सुंदर त्या ठिकाणी भैया यांच्याकडून सुंदर क्षेत्ररक्षण. दोनच धावा, दोन धावा निश्चितच आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. अशा पद्धतीची कमिटमेंट आपल्या संघासाठी असणं गरजेचं असतं, त्यावेळेस तुमचा संघ जिंकू शकतो, त्यावेळेस संघामध्ये एक नवीन ऊर्जा नवीन चेतना निर्माण होऊ शकते. आणि प्रत्येक संघासाठी एक उदाहरण आहे अशा पद्धतीची फिल्डिंगची आवश्यकता. कॅचेस असून दे जिथे तुम्ही रन्स वाचवू शकता त्या रन्स वाचवल्या गेल्या पाहिजेत. फिल्डिंगमध्ये एफर्ट्स पाहिजेत, रनआउट्स. या ठिकाणी शॉर्टपिट चेंडू आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतलेला चेंडू गेलेला आहे सीमारेषा पार, षटकार. आणि या इनिंगची सांगता षटकाराने केलेली आहे अनिकेत शिंदे यांनी. आपल्या पहिल्या सामन्यामध्ये 78 रन्स बनवले होते आणि आता फक्त 2 रन्स कमी 76 रन्स. यानंतरचा होणारा सामना श्री शिवसाई उत्सव मंडळ वर्सेस वक्रतुंड क्रीडा मंडळ. दोन्ही संघाचा कर्णधार आणि टॉससाठी हजर राहायचा टॉस का बॉस या ठिकाणी. आणि कर्णधार राकेश मेस्त्री पहिल्या मॅच मध्ये इतकीस काहीस योगदान देऊ शकले नाही, परंतु या सामन्यामध्ये मात्र काहीस आक्रमक असं खेळ दाखवण्याची त्यांची जिद्द आहे. पाया राकेश मेस्त्री कुठे असतील राकेश मेस्त्री. हॅलो टॉस का बॉस मध्ये यायचं आहे, कॅप्टन कोण आहे मग पाठवून द्या. प्रतीक साहेब कॅप्टन घरी गेले काय
वी फुल कुठे वी फुल वी फुल कॅप्टन या आणि प्रथमेश पिसा आमचे मित्रबंधू प्रथमेश पिसा कर्णधाराची दुरा सांभाळताना वेलकम वेलकम दोन दोन कॅप्टन कसे काय आले तिथे विफुल आणि प्रतीक ओळख करून द्यायला आलेत का आणि हॅलो हॅलो सरांच्या हस्ते या ठिकाणी टॉस होते दोन्ही आणि विफुल हॉटेल स्टार्स अँड us and elected to हॅलो हॅलो समितीकडून नवीन नियम आलेला आहे सांगतो था शब्द वापरायचा नाही उद्या चेंज पहिलं डे आणि मगच टॉस लिहायचा उद्यापासून माईक जरा दुरुस्त करू शकता का कोण प्लीज प्रणय कुठे आहे प्रणय 100 रुपये किलो जातील भाड्यामधून हॅलो हॅलो आणि रोहित आलेले आहेत या ठिकाणी त्यांचं सरचे स्वागत आहे या ठिकाणी सामन्यासाठी खूप लांबून आलेले आहेत आशिष अदाटवा यांचे मित्र बंधू आशिष अडल्टराव कुठे असतील त्यांनी या ठिकाणी स्टेजशी संपर्क साधायचा आहे संघासाठी खेळी करण्यासाठी डगआउट मध्ये आहेत कधी ओके प्लेइंग इलेव्हनचा खेळाडू आहे त्यासाठी त्यांना बोलून गेलेले इमर्जन्सी हा प्रायव्हेट जेटने आलेले आहेत ते आताच रोहित आणि तो आगमन झालेलं आहे त्यांचं आणि पंकज पडवळ पॅडी सर यांचा खेळ आम्ही पाहू शकलेला नाही त्यांच्या खेळाची आतुरता सर्वांनाच आहे पॅडी सर एक बॅटिंगचा निर्णय घेतलेला या ठिकाणी वक्रतुंड क्रीडा मंडळ वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट शिवसाई उत्सव मंडळ यानंतरच्या सामन्यासाठी सज्ज राहायचे आपले सर्व तयार ठेवायचे आहेत आपलं क्षेत्ररक्षण असणार आहे आणि झनी आणि प्रथमेश यांच्यामध्ये काहीतरी वादंग निर्माण होते हा वाद निर्माण करायचा नाहीये झनी पुरंदरे मैदानावरती पार पडत असलेला हा सतीश धुळे स्मृती चषक वर्ष 10वे लेजेंडरी प्लेयर होते सतीश धुळे आणि त्यांच्या स्मरणार्थ श्री शिवसाई उत्सव मंडळ यांच्याकडून दरवर्षीच एक चांगल्या पद्धतीचं आयोजन पाहायला मिळतं या स्पर्धेचं यावेळी आपण पाहतोय की हे आयोजन जे आहे हे पूर्ण ओपन मैदान आहे पुरंदरे स्टेडियमवरती ही स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे आणि सर्वच युवा खेळाडू असतील अनुभवी खेळाडू असतील जुने खेळाडूंना देखील एक चांगली संधी की आपला खेळ ते या मैदानावरती दाखवू शकतात या अगोदरचे सर्व सामने इंटर कंपाऊंड स्प्रिंग मिलच्या मैदानावरती पार पडले जायचे परंतु यावेळी मात्र हे ओपन मैदान आहे आणि तब्बल 77 धावांचं लक्ष या ठिकाणी असणार आहे चाळा क्रमांक एक आई भवानी मंडळ आणि या संघामध्ये देखील असे खेळाडू आहेत की जे आपल्या संघाला मॅच जिंकून देऊ शकतात संतोष रावराने भलेही थोडस गोलंदाजीमध्ये कमतरता होती परंतु बॅटिंगमध्ये कमाल करू शकतात क्रिकेट होत असतं चढ उतार असतात माणसाच्या आयुष्यात चढ उतार होतात तर खेळाचं काय आहे आणि सोबत आहेत विशाल पांचाळते देखील अतिशय चांगले खेळाडू आहेत एक ऑलराऊंडर क्रिकेटर विशाल
आणि गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी पुन्हा एकदा सुशील शिंदे बॅटिंगला देखील ओपनिंग होती आणि आता गोलंदाजीला देखील ओपनिंग षटक पहिला षटक आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत. सामना करतील संतोष राव राणे. 77 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू 77 धावा. पुरंदरचं स्टेडियम वरती अशक्य असं आव्हान नाही आहे. धाव ही धावसंख्या चेस होऊ शकते परंतु एक चांगली सुरुवातीची आवश्यकता आहे. पहिला चेंडू या ठिकाणी लोअर फुलटा चेंडू होता आणि हाय गेलेला हा चेंडू पाजर होते का. या ठिकाणी पांडेजी सॉरी दुबेजी दुबेजी यांनी टिपलेला हा झेल पहिल्याच चेंडू वरती एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र बाद होत आहेत संतोष रावराने. आणि काहीस गडबडीची सुरुवात पाहायला मिळाली ठिकाणी. हिटिंग तर करायचीच होती परंतु मिस्ट्रोक झालेला आहे आणि पहिल्याच चेंडूवरती बाद झालेले संतोष रावराने. आणि या ठिकाणी दुबईंचं क्रेडिट थोडस वाढलेलं आहे. त्यांनी लगेच गोळागोल चढवलेलं आहे. पुढचा चेंडू आणि ऑफ साईडच्या दिशेने गॅप मध्ये आणि हा जो सुंदर कॅच त्या ठिकाणी परब यांनी दिला. आणि या ठिकाणी परब काहीसे शुभमन गिलच्या स्टाईल मध्ये या ठिकाणी हॅलो हॅलो नितीन परब यांचे चिरंजीव यांनी एक सुंदर झेल पकडलेला पॉइंटचा. धावत जाऊन टिपलेला हा सुंदर झेल. या झेलचं क्रेडिट निश्चितच परब यांना दिलं पाहिजे. दोन चेंडूवरती दोन विकेट घेतलेले आहेत. सुशील शिंदे यांनी पाहुया हा ट्रिक होते का. हॅलो हॅलो काहीसा वेगळ्या पद्धतीचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला जो आतापर्यंत पाहायला मिळाला नव्हता. बाउन्सर वरती बाउन्सर वरती बाउन्सर ट्रिपल बाउन्सर होता हा ट्रिपल राईस. या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू भिरकावून दिला आहे. सीमा रेषा पार जाते का पाहिलं की झेलबाद झालेले आहेत. दीपेश या ठिकाणी परतत आहेत आणि तीन चेंडू वरती तीन विकेट देखील घेतलेले आहेत सुशील शिंदे यांनी. हॅट्रिक रुपेश दा ओ एवढा या अगोदरचा चेंडू वाईट होता का डॉट होता का. सॉरी सॉरी हॅट्रिक नाही सॉरी माफ करा हॅट्रिक नाही नाहीतर बक्षीस लागू झालं असत. सॉरी
पुन्हा एकदा सचिन सावंत या ठिकाणी खुश झालेले आहेत, पुन्हा एकदा 1000 रुपये वाचलेले आहेत. चार चेंडू, 3 विकेट गेलेले आतापर्यंत या ठिकाणी. स्लोअर पे चेंडू आणि भोसले आलेले आहेत बॅटिंग साठी, सुमित भोसले. थोडीशी गडबड पाहायला मिळते, 77 धावांचा पाठलाग. ज्या पद्धतीची सुरुवातीची अपेक्षा होती तशी झालेली नाहीये. पहिल्याच षटकामध्ये 3 विकेट या ठिकाणी थोडस आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये गमावलेले आहेत. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र सुमित यांनी लेग साइडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू आपलं खातं उघडलेलं आहे आणि संघाचं देखील. हॅलो, रोहित शिंगारे सर कुठे असतील? त्यांनी रोहित शिंगारे कांतारा पार्ट 2 पण प्रॅक्टिस सेशनला त्यांच्याकडून ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली होती तुम्ही त्यांना गोलंदाजी देणं गरजेचं आहे. हातभर असा लांब टर्न त्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे, तुम्ही का देत नाहीत गोलंदाजी? हे टॅलेंट सडवताय तुम्ही. दरम्यान दुसरं षटक या ठिकाणी परत घेऊन आलेले आहेत श्लोक. श्लोक परत, चांगला रनअप, चांगली ऍक्शन आणि सुंदर चेंडू. फॉलो थ्रो देखील खूप सुंदर आहे गोलंदाजाचा. पहिल्याचा चेंडू डॉट पद्धतीचा. एक लयबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी. श्लोक परब यांच्याकडून पहिल्याचा चेंडू अतिशय सुरेख पद्धतीचा, चुक टप्प्याचा. दुसरा चेंडू या ठिकाणी सुमित भोसले यांनी खेळलेला चेंडू ऑफसाइडच्या दिशेने एका धावेसाठी. ओमकार पाटील यांनी फिल्ड केलेला चेंडू या ठिकाणी. हॅलो हॅलो, विशाल पांच्या पाहुयात कशा पद्धतीने खेळी करतात. आता या संघामध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता एकमेव विशाल पांच्या यांच्यामध्येच आहे. चेंडू आणि लेग साइड मारण्याचा प्रयत्न पाहुया. विकेट मिळालेले आहे श्लोक परब यांना आणि एक वेगळे सेलिब्रेशन त्यांच्याकडून पाहायला मिळत आहे. शोर श्लोक परब छाए हुए है इस मैदान पर सुबह से और इस खुशी में नितिन परब जी बहुत यहां पर खुश है. आणि सुदर्शन गायकवाड यांचे चिरंजीव आलेले आहेत या ठिकाणी. ज्युनियर अंडर अंडर 16 क्रिकेट मध्ये त्यांचा दबदबा आहे. दरम्यान सुंदर फटका या ठिकाणी पाहुया, झेल होते का? नाही. कव्हरच्या दिशेने मारला हा फटका, या ठिकाणी मिस फिल्डिंग पाहायला मिळालेली आहे. 2 धावा. मानस बॅटिंग मार्क वरती आहेत. मानस
लॉंग ऑफच्या दिशेने खेळला हा फटका एका धावेसाठी. हॅलो, धावसंख्या किती झाली? 4. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 4. अजून 12 चेंडू मध्ये 73 धावांचं लक्ष आहे. खूपच मोठं लक्ष आहे. 12 चेंडू वरती जरी 12 षटकार मारले तरी पण एक धाव कमीच पडणार आहे, कारण कंपल्सरी चेस आहे. आणि आपण पाहतोय सचिन नवार या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती. यानंतरचा होणारा सामना अतिशय प्रेक्षणीय असणार आहे, पाहण्यासारखा असणार आहे. सचिन नवार, बाबू नवार आपल्या कधी काळच्या आपल्या टीमच्या विरोधात या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. आता नीट टाकणार का? आणि आलेला गोलंदाजी मार्क वरती. माणस पहिला चेंडू, कोणती धाव नाही. 11 चेंडू मध्ये अजूनही 73 धावांचं लक्ष. आता मात्र विजय निश्चित झालेला असं म्हणू शकतोय आपण, कारण अजून तरी काही मोठे फटके पाहायला मिळालेले नाहीयेत. माणस आहे स्ट्राईक वरती, पाहूया चेंडू. या ठिकाणी मात्र सुंदर फटका, व्हॉट अ हिट. चेंडू जात सीमा रेषा पार, मिडिकेट झोन मध्ये षटका. अशाच फटक्यांची आवश्यकता होती, परंतु थोडासा उशीर झालेला आहे. तर हा सुंदर फटका होता, नेत्रदीपक फटका होता. मानस यांच्या बॅटमध्ये आलेला सुंदर हाय अँड हँडसम षटका. पुन्हा एकदा आडवा हा फटका आणि चेंडू जातो सीमा रेषा पार, चौकार. मानस मानस मात्र आपली क्षमता दाखवून देतोय फलंदाजीची, आणि थोडस त्यांना वरती पाठवणं गरजेचं होत असं कुठेतरी वाटतंय. दोन चेंडू वरती 10 धावा त्यांनी पुढचा चेंडू आणि यांचा यावेळी ब्लॅक होलचा चेंडू पर्यंत खेळून काढलेला आहे. पाहूया या ठिकाणी एक धाव घेण्यामध्ये यश, दुसरी धाव होते का? नाही, कारण सुमित भोसले या ठिकाणी स्ट्राईक त्यांना पाहिजे, त्यांना देखील एक षटकार मारायचा आहे. आणि आतिश पवार भाऊ यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आतिश खूप लांबून आलेले आहेत. आतिश भाऊ यावेळी सुमित यांनी हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू एकाच जागेसाठी. आणि पॅडी सर या ठिकाणी थोडस फ्रेश होताना पाहायला मिळतात, थोडस हास्य आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. कोणता कशा प्रकारचं हास्य आहे, काय कारण आहे या हास्याचं, हे काय समजायला झालेलं आहे. मन में लड्डू फुटा आहे, लेकिन कौन सा लड्डू है समझ नाही आ रहा है. बुंदीचा लाडू आहे की कोणता, कसं काय समजायला झालेलं आहे. सुशील सरांच्या पिपट्या बघून त्यांचे लड्डू फुट रे असे म्हणत आहेत. मग तुम्हाला लॉलीपॉप लागू झालेला आहे. आता मात्र फक्त औपचारिकता बाकी आहे. पाहूया ओंकार पाटीलना गोलंदाजी मिळणार का या मॅच मध्ये. सर्वजण आतुरता ज्या क्षणाची आतुरतेने ज्या क्षणाची वाट पाहतात आणि मिळाली आणि चक्क या ठिकाणी ओंकार पाटील गोलंदाजी मार्क वरती आलेले आहेत. खूप दिवसानंतर त्यांच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय टेनिसचा. आणि रोहित शिंगारे या ठिकाणी काशी एक कसरत करताना पाहायला मिळतात. सराव
गोलंदाजीचा आणि क्षेत्ररक्षणाचा देखील सराव, आणि सरावच माणसाला मजबूत बनवतो. या ठिकाणी सुंदर चेंडू, परंतु थोडासा ऑफ स्टंप, सॉरी लेग स्टंपच्या बाहेर, वाईट चेंडू. टप्पा चांगला होता परंतु दिशाहीन, वाईट चेंडू. आणि मला वाटतंय डान्सिंग अंपायर यांची थोडीशी कसरत कमी झालेली आहे या इनिंग मध्ये, कारण असा काही फटका खेळलाच गेला नाही त्यांच्या अंपायरिंगच्या. एकच डाव सुमित भोसले, स्ट्राइक पाहिजे त्यांना, त्यांना थोडासा चेंडू भिरकावून द्यायचा आहे सीमारेषा पार. पॅडी सर कुठे गेले? या ठिकाणी धावाची संधी घेऊ नका, घेऊ नका, नाही घेतलेला आहे. कसं बऱ्याच दिवसांनी खेळायला मिळतं, थोडस सराव झाला पाहिजे तेवढाच. हारणं जिंकणं सुरूच राहणार, एक जण हारला तर एक जण जिंकणार, पण खेळायला मिळालं पाहिजे तेवढं समाधान पाहिजे चेहऱ्यावरती. दोन तरी बॉल खेळलो आणि दुबेजी कायचा अलग अंदाज मध्ये पाहायला मिळत आहेत. शाहरुख खान वाला गॉगल आपल्याला पाहायला मिळतोय दुबेजींचा. पॉइंट लेगला दुबेजी. यावेळी सुमित यांचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र झेल पकडून देखील ड्रॉप केलेला आहे. सुमित भोसले यांच्या बॅटिंगची सर्वांच्याकडून अपेक्षा आहे, त्यामुळे असे होतंय. लक त्यांच्या बाजूने आहे आणि बॉलर देखील त्यांच्याच बाजूने आहे. दरम्यान वेगवान चेंडू होता परंतु लेग स्टंपच्या बाहेर. आणि राकेश मेस्त्री सर थोडस वॉर्म अप करताना आपल्या सामन्यासाठी. राकेश मेस्त्री थोडस बॉडी गरम करतायत, इंजिन थोडस गरम झालं पाहिजे. दरम्यान हा फटका, एकच धाव, लॉंग ऑफच्या दिशेने गेलेला चेंडू. आणि या इनिंगचा, या मॅचचा शेवटचा चेंडू आणि नाइन इलेव्हन संघ या ठिकाणी विजयी घोषित झालेलाच आहे. औपचारिकता एका चेंडूची. दरम्यान सुमित भोसले यांच्या बॅटमधून हा फटका, परंतु चौकार जाऊ शकलेला नाहीये. चालेल, वेल प्लेड बोथ टीम्स, कॉंग्रॅच्युलेशन्स नाइन इलेव्हन. आणि जतीन पुजारी यांचं आगमन, वेगवान गोलंदाज आहेत. या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन सुशील शिंदे, अर्धशतक.